2014 मध्ये घडलेल्या एका प्रेमी युगल हत्याकांडातील 11 आरोपींना दुसरे अतिरिक्त सत्र न्यायाधीश के एन गौतम यांनी मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात मयत प्रेमी युगलातील युवतीचे वडील, भाऊ आणि काका सुद्धा आरोपी होते. खुनाची घटना या 11 लोकांनी केलीच नाही असा निकालाचा निष्कर्ष असल्याचे सांगण्यात आले. 10 सप्टेंबर 2014 रोजी शाहरुख खान फिरोज खान, वय वर्ष 23, राहणार उमरखेड आणि निलोफर खालिद बेग, वय वर्ष 20, राहणार पुसद हे प्रेमी युगल दुपारच्या वेळेस आपली चारचाकी गाडी किल्ल्याजवळ महानुभाव आश्रमाच्या पायऱ्याजवळ उभी करून किल्ल्यात गेले होते. हे दोघे उमरखेड येथे तंत्रशिक्षण महाविद्यालयात शिक्षण घेत होते, तेव्हापासून त्यांची ओळख होती. तंत्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर निलोफरने पुसद येथे अभियांत्रिकी शिक्षणात प्रवेश घेतला आणि शाहरुख खानने तंत्रशिक्षणासाठी यवतमाळ येथे प्रवेश घेतला. या दोघांच्या भेटी होत राहिल्या. या दरम्यान मुलगी निलोफरच्या कुटुंबियांनी शाहरुख खानसोबत असलेल्या प्रेम प्रकरणाला विरोध दर्शविला, तरी प्रेमी युगल गप्प बसले नाही. या प्रेम प्रकरणाचा शेवट 10 सप्टेंबर 2014 रोजी दुपारी किल्ले रामगड माहूर येथे हत्ती दरवाजासमोर झाला. मृतावस्थेत प्रेमी युगलाचे मृतदेह पाहिल्यानंतर या घटनेला सायंकाळी वाचा फुटली होती. निलोफरचे वडील विकार अहमद जानी बेग, राहणार फुल सावंगी, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध माहूर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 201, 34, 120 ब, 109 आणि 211 प्रमाणे गुन्हा क्रमांक 63/2014 दाखल केला. सुरुवातीला माहूरचे पोलीस निरीक्षक अरुण जगताप यांनी या घटनेचा तपास केला आणि पुढे या प्रेमी युगल हत्याकांडाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी अण्णा डोईफोडे यांच्याकडे वळवला. या तपासात घटनेची तक्रार देणारे विकार अहमद जानीबेग हे सुद्धा आरोपी झाले. शिवाजी डोईफोडे यांनी केलेल्या तपासाप्रमाणे हे हत्याकांड पुसदमध्ये एका हॉटेलात बसून रचले गेले आणि त्यात माहूरच्या काही लोकांनी मदत करून राजू रघुनाथ गाडेकर आणि रघु डॉन उर्फ रघुनाथ नाना पळसकर या दोन मेंढपालांनी प्रत्यक्षात आणले. शाहरुख खान आणि निलोफरची हत्या ऑनर किलिंगचा प्रकार होता असे दोषारोप पत्र तयार करण्यात आले. यात मयत निलोफरचे वडील, भाऊ, काका हे सुद्धा आरोपी झाले. माहूरगड येथील रामगड किल्ल्यामधील सुप्रसिद्ध असलेला ऑनर क्लिनिंग खून खटला आताच 11 आरोपी निर्दोष मुक्तता झालेले आहे. आरोपीच्या वतीनं ॲडव्होकेट ऋषिकेश संतान यांनी काम पाहिलेलं आहे. आपण त्यांची आज खास VCN न्यूजतर्फे मुलाखत घेत आहोत, मी आणि राजू दराडे यांच्यासोबत. आरोपींच्या वतीने बचाव करताना आम्ही तेथील सन्मान्य न्यायालय या बाबी लक्षात आणून दिल्या की सदरील प्रकरणामध्ये जे मुख्य आरोपी होते त्या मुख्य आरोपींना प्रत्यक्ष त्या मुलामुलीला खून करताना कोणी बघितले नाही, त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची रिकव्हरी झाली नाहीये आणि सदरील प्रकरणामध्ये त्यांना सरकारी वकिलांची जी केस जी थेअरी होती प्रॉसिक्युशनची ती पूर्णतः डिपेंड होती लास्ट सीन थेअरीवर. लास्ट सीन म्हणजे अंतिमता सोबत बघणे. ते या प्रकरणामध्ये कुठेही असे सिद्ध झाले नाही. सरकारी पक्षात पूर्णतः अपयश आहे की मारेकरी व मयत हे दोघं कुठल्याही प्रकारे त्या किल्ल्यामध्ये सोबत फिरण्यास गेले, त्यामुळे सन्मान्य न्यायालयाने या बाबी विचारात घेऊन या प्रकरणामध्ये सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. आणि या आरोपीचे निकालपत्र विस्तृत त्यांनी देताना सदरील याच्या त्यांनी असा आदेश पारित केलेला आहे की त्यांनी आपण जर अवलोकन केले संपूर्ण न्यायालयाच्या निर्णयाचे तर त्यामध्ये स्पष्टपणे लक्षात येतं की प्रॉसिक्युशन हा कुठल्याही प्रकारे सरकारी पक्ष हा कुठल्याही प्रकारचा एव्हिडन्स रेकॉर्डवर आणण्यास असमर्थ ठरलेला आहे, ज्याद्वारे हा खून पूर्णत्वास जाऊ शकेल, खून खटला पूर्णत्वास जाऊ शकेल किंवा खून सिद्ध होऊ शकेल अशा प्रकारचं कुठलंही त्यांना म्हणजे बचाव सरकारी पक्षास अपयश आलेलं आहे. बचाव पक्षाच्या वतीने काम करताना मी शरद बृद्धिचंद सारडा 1984 परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित असलेली लँडमार्क जजमेंट याचा उल्लेख करून त्याद्वारे आपल्या आर्ग्युमेंटमध्ये मी सदरील युक्तिवाद करताना सन्मान्य न्यायालयासमोर या बाबी ठेवल्या. त्यामध्ये आरोपीच्या वतीने काम करताना सदरील आरोपी हे मेंढपाळ होते. मेंढपाळ असल्यामुळे आणि त्या किल्ल्यामध्ये साधारण माहूर शहरातील जवळपास रोज 100 ते 200 मेंढपाळ त्यांच्या शेळी गुरे ढोरे इत्यादी घेऊन हे करण्यास राखण्यास जात असतात, चारण्यास जात असतात आणि भरपूर सारे लाकूड तोडे राहत असल्यामुळे सर्वांकडेच वन्य प्राण्यांपासून बचाव करण्यासाठी घरी सरपण म्हणून नेण्यासाठी प्रत्येकाकडेच लोखंडी कुऱ्हाड तसेच काही शस्त्र राहत असतात याचा उल्लेख केला. त्यामुळे सदरील बाबीस न्यायालयाने ग्राह्य धरून अशा प्रकारचा खुनात वापरण्यात आलेला जो लाकडी दांडा जप्त करण्यात आला होता व एका आरोपीकडून मयत मुलाचे पाकिट जप्त करण्यात आले होते त्याबद्दल
त्याबद्दल निष्कर्ष देताना असं सांगितलंय की निष्कर्ष देताना त्यांनी स्पष्ट केले की अशा शहरामध्ये की जिथे म्हणजे मोठ्या प्रमाणात लाकूड तोडे व मेंढपाळ राहतात अशा त्या लोकांकडे अशा प्रकारची शस्त्रे वन्य प्राण्यांपासून बचाव करण्यासाठी व लाकूड तोडे वगैरे करून घरी सरपण नेण्यासाठी असतात अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारचा डायरेक्ट एव्हिडन्स रेकॉर्डवर न आल्यामुळे आणि सरकारी पक्ष ती लिंक जोडण्यास अपयशी ठरल्यामुळे या सर्वांची निर्दोष मुक्तता करत आहोत म्हणून त्यांनी सदरील निकालपत्रामध्ये 50 पानाच्या निकालपत्रामध्ये पूर्णतः त्यांनी उल्लेख केलेला आहे. सरकारी पक्षाच्या वतीने 30 साक्षीदार तपासल्यानंतर बचाव पक्षाच्या वतीने कुठलाही डिफेन्स विटनेस घेण्यात आला नव्हता हे विशेष, पण सन्मान्य न्यायालयाने पूर्ण निकालाचे अवलोकन करून आणि संपूर्ण केस लॉस जे असतात म्हणजे सदरील प्रकरणामध्ये सरकारी पक्षाच्या वतीने ज्या केस लॉस देण्यात आले व बचाव पक्षाच्या वतीने ज्या केस लॉस देण्यात आला यांचा पूर्ण डिटेल अभ्यास करून सदरील निकालपत्रात सगळ्याचा उल्लेख करून सर्वांची निर्दोष मुक्तता केली. पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोप पत्रात 11 आरोपींचा समावेश होता. या प्रकरणी 17 खटला क्रमांक 15-20-15 मध्ये 30 साक्षीदारांनी आपले जबाब न्यायालयासमक्ष नोंदविले. 11 आरोपीपैकी राजू रघुनाथ गाडेकर आणि रघुडॉन उर्फ रघु रोकळा उर्फ रघुनाथ नाना पळसकर या दोघांना न्यायालयाने जामीन दिला नव्हता, पण इतर 9 लोकांची काही काळानंतर न्यायालयाने जामीन मंजूर केली होती. या प्रकरणात कट रचणे, तो कट प्रत्यक्षात आणणे, शाहरुख आणि निलोफरला किल्ल्यात जाताना पाहणे, किल्ल्यातून बाहेर निघणाऱ्या आरोपींना ज्या लोकांनी पाहिले अशा सर्व घटनाक्रमाची एक साखळी तयार होणे अत्यंत गरजेचे होते, पण प्रत्यक्षात तसे काहीच घडले नाही आणि न्यायालयासमक्ष या आरोपींचा त्या प्रकरणात समावेश होता की नाही ही बाब सिद्ध झाली नाही. यावरून न्यायालयाने या प्रकरणातील सर्व 11 आरोपींना मुक्त केल्याची माहिती राजू रघुनाथ गडेकर यांचे वकील ॲडव्होकेट ऋषिकेश संतान यांनी दिली. या प्रकरणात इतर आरोपींच्या वकिलाप्रमाणे ॲडव्होकेट रमेश पळसकर, डीके हंडे, ॲडव्होकेट पठाण, ॲडव्होकेट इर्शाद आदींनी काम पाहिले. माहूरवरून संजय घोगरे व राजू दराडे यांचा हा वृत्तांत.